नाबालिग वाहन चोर से चोरी के दोपहिया वाहन खरीदने वाले को धमतोली पुलिस ने गिरफ्तार किया। नाबालिग वाहन चोर को हिरासत में लिया गया है। दोनों वाहन चोरों से करीब 1,45,000 रुपए का मुद्देमाल पुलिस ने जब्त किया। आगे की कार्रवाई जारी है। 14 जून जी व्हीकल चोरी की तक्रार प्राप्त होती, धमतोली पुलिस स्टेशन इधे गुन्हा दाखिल होता। वाहन चोरी संबंधा ने तपास पथका ने सीसीटीवी फुटेज और इतर टेक्निकल एविडन्स अनुषंगाने तपास के लिए तपादरमान चावीवाले डुप्लिकेट चावीवाले यांच्याकडे पण विचारपूस के लिए त्यापैकी एक डुप्लिकेट चावीवाला म्हणजे चावी बनवणाऱ्याला विचारपूस केल्यानंतर असं समजलं की एक त्याच दिवशी घटना तारीख वेळेला आणि त्या टायमिंगमध्ये एका व्यक्तीने त्याच्याकडून डुप्लिकेट चावी बनवून घेतलेली होती। त्या सदर व्यक्तीचा नंबर प्राप्त करून CDR SDR लोकेशन वगैरेवरनं आमची टीम घोराड सेलू वर्धा या ठिकाणी गेली। तिथे गेल्यानंतर त्यांना संबंधित लोकेशनवरती एक जुवेनाईल विधी संघर्षित बालक मिळाला। त्याला विचारपूस केल्यानंतर अधिक माहिती अशी मिळाली की सदरचा जो विधी संघर्षित बालक आहे त्याने त्या दिवशीच्या घटनेतील गाडी ही डुप्लिकेट चावीने चोरलेली आहे। शिवाय त्या व्यतिरिक्त इतर 2-3 गाड्यासुद्धा त्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये चोरलेल्या असल्याबाबत त्याने कबूल केले। आणि चोरलेल्या गाड्या त्याने तुषार चावरे जो सह आरोपी आहे त्याला विकल्याबाबत कबूल केलेला आहे। तुषार चावरे याला आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। त्याचं कस्टडी रिमांड घेतलेलं आहे। अधिक विचारपूस करीता साधारणतः 1,45,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। नाही, जो चोरी करणारा आहे तो विधी संघर्षित बालक आहे। आई वडील त्याचे मजुरीचे काम करतात। तो सदरच्या गाड्या चोरी करून अतिशय कमी किमतीमध्ये जो सह आरोपी आहे तुषार चावरे याला विकायचा आणि तुषार चावरे हा समोरच्याला त्याचा बेनिफिट घेऊन तो विकायचा।